विद्यार्थ्यांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेला हा एक नकाशा आहे, मॅप आहे. आता हा मॅप कशाचा बरा आहे हे आपल्याला कशावरून कळेल? तर हा मॅप कशाचा आहे हे आपल्याला मॅपला दिलेल्या नावावरून कळेल. तुम्ही जर डाव्या साईडला कोपऱ्यामध्ये बघत असाल तर या नकाशाचे नाव लिहिलेले आहे, कम्युनिटी मॅप. नकाशाला जर नाव नसेल तर आपण हा नकाशा कशाचा आहे हे ओळखू शकत नाही. आता आपण बघूयात नकाशामध्ये पिवळ्या कलरच्या बाणाच्या आकारामध्ये वर उजवीकडे, खाली आणि डावीकडे दिशांची नावं लिहिलेली आहेत. नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा, ईस्ट म्हणजे पूर्व दिशा, साउथ म्हणजे दक्षिण दिशा आणि वेस्ट म्हणजे पश्चिम दिशा. मॅप मध्ये दिशा ही दाखवणं महत्त्वाचं असतं. मात्र तुम्ही या आत्ता पाचवी साठी नाही दाखवल्या तरी चालेल, मात्र हे लक्षात असणं गरजेचं आहे. चला, मॅपचं नाव झालं, दिशा झाली. आता या मॅप मध्ये दाखवलं तरी काय काय आहे हे समजण्यासाठी आपल्याला यांची नावं माहीत असणं फार गरजेचं आहे. म्हणून मॅपच्या उजवीकडे जर तुम्ही बघाल तर की अशा नावाची तुम्हाला एक सूची दिसेल. या कीला इंडेक्स असंही म्हणतात. इंडेक्स किंवा की म्हणजे मराठीतून सूची. ही सूची म्हणजे काय असते? तर या पूर्ण मॅप मध्ये जे काही दाखवलेले आहे त्यांची नावे हा इंडेक्स आपल्याला पुरवतो. जसं तुमच्या पुस्तकामध्ये अनुक्रमणिका तुम्हाला पुस्तकामध्ये कोण कोणते धडे आहेत हे सांगते, त्याच प्रकारे मॅप मध्ये की किंवा इंडेक्स मॅप मध्ये काय काय आम्ही दाखवलेलं आहे हे सांगते. जर तुम्ही बघाल तर इथे लिहिलेलं आहे हाऊस, बँक, स्टोअर, पोस्ट ऑफिस, लायब्ररी, स्कूल, फूड, पोलीस, पार्क, फार्म. एवढ्या सगळ्या गोष्टी कम्युनिटी मॅप मध्ये आत दाखवलेल्या आहेत. आता बघा, हा या मॅप मध्ये जर आपण इथे लिहित बसलो असतो हाऊस 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 तर हा मॅप गिचमिडी झाले असता. म्हणून साईडला सूची करण्यात येते. आता तुम्ही जर बघा तर या नावांच्या पुढे छोटी छोटी चित्रे काढण्यात आलेली आहेत. या चित्रांना म्हणतात सिम्बॉल. सिम्बॉल म्हणजे चिन्हे. आता जर आपण या मॅप मध्ये हे चिन्ह फार्मचं आहे, फार्म म्हणजे शेत, हे जर शेत आपण या चित्रामध्ये किंवा या मॅप मध्ये दाखवलं असतं तर ते खूप मोठं काढायला लागलं असतं, बरोबर. त्याच प्रकारे जर आपण हाऊस म्हणतोय, जर आपण खरखुर हाऊस मॅपवर काढायचं झालं तर एवढी जागा पुरली असती का? नाही, बरोबर. म्हणून छोट्या छोट्या चित्रांच्या स्वरूपामध्ये, आकारांच्या स्वरूपामध्ये ही चिन्हे मॅप मध्ये दाखवली जातात, ज्याला म्हणतात सिम्बॉल. आता आपण बघूयात. हा इथे लिहिलेलं आहे पार्क आणि पार्कला सिम्बॉल काय दिलेलं आहे? छोट्याशा झाडाचं. कुठे बरं नकाशामध्ये छोटस झाड दिसतंय? बघा हा इथे दिसतंय. म्हणजे हा जो एरिया आहे हा पार्क एरिया आहे. इथे पण दिसतंय, हा पण जो एरिया आहे हा पार्क एरिया आहे, बरोबर. आणखीन एक उदाहरण बघूयात. इथे आहे फूड. या कम्युनिटी मॅप मध्ये फूडचे स्टॉल्स किंवा फूडचे दुकानं कुठे आहेत हे दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरण्यात आलेलं आहे. आता आपल्याला हे चिन्ह मॅप मध्ये शोधायचंय. बघा हा कुठे दिसतंय, बघा इथे दिसतंय. इथे फूडचा स्टॉल किंवा फूडचं दुकान आहे कम्युनिटीमध्ये. इथे पण आहे, शेजारी शेजारीच दुकानं आहेत. तुम्ही जर बघाल तर इथे पण आहे, बरोबर. अशा प्रकारे या मॅपचं वाचन केलं जातं. थँक्यू.